पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती 8 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेनंतर पालघरमध्ये संतापाची लाट पसरली असून सातपाटी पोलीस ठाण्यात 8 आरोपींविरोधात पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या या 8ही आरोपींना सातपाटी पोलिसांनी अटक केली आहे। 16 डिसेंबर रोजी संध्याकाळी पीडित मुलगी बेपत्ता झाली होती। 17 तारखेला तिच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली। जेव्हा आपण मुलीला फोन करतो तेव्हा ती काही बोलत नाही, ती रडत असते असे तिच्या पालकांनी पोलिसांना सांगितलं। तक्रारीनंतर अवघ्या काही वेळातच अल्पवयीन मुलीला पानेरी परिसरातून शोधण्यात आलं। 16 तारखेला शुक्रवारी मोजे माहीम इथल्या समुद्रकिनारी एका बंद बंगल्यात, तसेच समुद्रकिनारी 8 वाजता ते 17 तारखेला शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 8 आरोपींनी इच्छेविरुद्ध सामूहिक पद्धतीने शारीरिक संबंध ठेवल्याचं पीडित मुलीने सांगितलं आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास करण्यात आला। 8 आरोपींपैकी 1 जण मुलीला ओळखत होता, त्याने तिला बोलावलं आणि तो तिला त्या ठिकाणी घेऊन गेला अशी माहिती पोलिसांनी आता दिली आहे। नीता पाडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार 8ही आरोपी हे सज्ञान असल्याचे पाडवी यांनी माध्यमांना सांगितलं। पीडितेने दिलेल्या फिर्यादीनंतर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील 8ही आरोपींना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली आहे। या 8ही आरोपींना पालघर न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। सागरी पोलीस स्टेशनला आपण IPC 376DA 376 सबक्लॉस 3 366A 341 342 504 506 त्याचप्रमाणे पोक्सो सेक्शन 4 6 8 10 अंतर्गत आपण 8 आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे। आपल्याकडे तक्रार प्राप्त झाल्यावर लगेचच आपण टीम तयार करून 8 आरोपींना ताब्यात घेतलं। अल्पवयीन मुलगी आहे माहीम, या ठिकाणी जे बंद पडलेले बंगलोज आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि 8ही आरोपी आपल्या ताब्यात आहे। आपण तिची प्रॉपर मेडिकल तिला एड प्रोव्हाइड केलेली आहे। तिची स्थितीही प्रकृतीही चांगली आहे। तिच्यावर सध्या जे हॉस्पिटलला मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे आपण सगळी प्रोसेस करतो। आज जे अटक आरोपी आहे त्यांना मी कोर्टासमोर आज हजर करून त्यांची रिमांड घेते आणि पुढील तपास करतो। 16 तारखेला ही घटना घडलेली आहे। 16 तारखेला ती तिच्या घरून संध्याकाळी गेलेली आहे आणि आई वडिलांना काही माहिती नव्हती। ती गेल्यानंतर तिच्यावर ते अतिप्रसंग घडलेला आहे। या 8ही लोकांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केलेला आहे। त्याच्यानंतर ही जी घटना आहे ती आई वडिलांनी आपल्याला लक्षात आणून दिली की आमची मुलगी मिसिंग आहे। त्याच्यानंतर मग आपण लगेच स्टेप उचलून तिला ताब्यात घेऊन आपण तक्रार दाखल केली। विदिन आपण 1 आवरमध्ये सगळे 8ही आरोपी आयडेंटिफाय करून तिची प्रॉपर तक्रार करून आपण 1 तासात तपास केलेला आहे। जे आपले 8 आरोपी आहेत ते सगळे मेजर आहेत।